99% लोकांना शहाळं विकत घेण्याच्या टिप्स या माहिती नसतात, त्यामुळे ते जेव्हा जेव्हा नारळ विकत घेतात तेव्हा त्याच्यामध्ये पाणी अजिबात निघत नाही. देवाची करणी नारळात पाणी, नारळात पाणी किती कुणाला माहिती? तर आपल्यालाच माहिती. आजपासून तुम्ही नारळ जेव्हा जेव्हा घ्याल तेव्हा तेव्हा मी ज्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या नक्की फॉलो करा, मग तुम्हाला खूप जास्त पाण्याचं नारळ हे भेटणार आहे. शहाळं असं फळ आहे ना की वर्षभर आपल्याला ते मिळतं आणि वर्षभर मिळून सुद्धा त्याचे रेट काही कमी नसतात. कमीत कमी 60 ते 70 रुपयांना हे शहाळं आपण विकत घेत असतो, पण कधी कधी त्याच्यामध्ये फक्त अर्धा कप म्हणजे जास्तीत जास्त 50 ते 100 ml सुद्धा पाणी निघतं, किंवा काही नारळांमध्ये अगदी अर्धा लिटर पर्यंत आपल्याला पाणी मिळतं. मग हे असं कसं काय होतं, त्यामुळे मी आज तुम्हाला सांगणार आहे मलईवालं नारळ कसं ओळखायचं आणि फक्त पाण्याने भरलेलं नारळ कसं ओळखायचं. त्यावरून तुम्हाला जसं नारळ हवं आहे मग तसं तो तुम्ही विकत घेऊ शकता. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला जर शहाळं विकत घ्यायचं असेल आणि ते फक्त पाण्यावाला शहाळं घ्यायचं असेल, तेव्हा असं शहाळं घेताना ते गोलाकार घ्यायचं आहे. जेवढं शहाळं तुम्ही बसकं घ्याल किंवा गोलाकार घ्याल तेवढं त्याच्यामध्ये पाणी जास्त असणार आहे, आणि त्याची चकाकी जी आहे ती अगदी फ्रेश असायला पाहिजे. म्हणजे नारळाचा वरतून कलर जो आहे तो एकदम डार्क ग्रीन कलर नकोय, पण अगदी तो डल सुद्धा नकोय, म्हणजे ते मीडियम पिकलेलं असतं आणि म्हणजे त्याच्यामध्ये हलकीशी मलई असते आणि पाणी हे खूप फुल भरलेलं असतं, त्यासोबत ते अगदी गोडसर पाणी निघतं. आता माझ्या हातामध्ये जे नारळ आहे ते बघा, साईडने गोलाकार. आता गोल नारळ म्हणजे कसं ओळखायचं, तर साईडने त्याच्या कडा अगदी गोलाकार आहे, फुगीर भाग साईडने आहे, आणि शिवाय जिथे पुढे टोक असतं तो भाग सुद्धा चकाकदार आहे. म्हणजे नारळाच्या ज्या 3 शेंड्या आहेत किंवा 3 जे डोंगर उभे आलेले दिसतात ते तर असणारच, ते तर प्रत्येक नारळ असतात, पण त्यात प्रत्येक 2 लाईनच्या मधला जो भाग आहे तो प्लेन असणार आहे, चकाकणारा असणार आहे. जर तो अगदी सुरकुत्या किंवा जास्त लाईन्स वाला असेल ना तर ते नारळ तेवढं जुनं असतं, त्याच्यामध्ये मग मलई खूप जास्त निघते, त्यामुळे तसं नारळ सुद्धा घ्यायचं नसतं. आपल्याला वाटतं जेवढं शहाळं मोठं आपण घेऊ तेवढं त्याच्यामध्ये पाणी निघेल, पण हे सगळं चुकीचं आहे. जेवढं शहाळं मोठं किंवा लांबट आकाराचं तेवढं त्याच्यामध्ये पाणी कमी निघतं, त्याच्यामध्ये मग तेवढी जाडसर मलई किंवा अगदीच खोबरं निघतं. आणि अगदी छोटं शहाळं जर घेतलं तर ते कोवळ्या पाण्याचं असतं, म्हणजे त्या पाण्यामध्ये अगदी खारटपणा असतो किंवा बेचव पाणी असतं, मग असं सुद्धा शहाळं विकत घ्यायचं नाही. त्यासोबत नेहमी मध्यम आकाराचं शहाळं घ्यायचं, म्हणजे हलकी मलई पण असते आणि पाणी खूप गोडसर असतं, फुल भरलेलं असतं. एक डायरेक्ट पिवळ्या कलरचे, पिवळट चॉकलेटी कलरचे नारळ सुद्धा मिळतात, तर त्या नारळांमध्ये खूप जास्त पाणी असतं आणि ते नारळ शक्यतो गोलाकारच असतात. त्यामुळे जर शहाळ्यावाल्याकडे ते नारळ दिसलं तर ते तुम्ही आवर्जून घ्या आणि 2 नारळांमधला फरक नक्की बघा. म्हणजे अगदी त्या नारळामध्ये कधी कधी 1/2 लिटर पर्यंत सुद्धा पाणी निघतं. मी जे नारळ सोलते आहे त्यामध्ये भरपूर पाणी निघणार आहे आणि मलई अगदी हलकी निघणार आहे. नारळ तुम्ही जेव्हा हातात घेऊन बघता तेव्हा ते तुम्हाला जडसर वाटायला पाहिजे. जर नारळामध्ये भरपूर पाणी असेल तर ते खूप जड लागतं, आणि नारळामध्ये जर मलई जास्त असेल, पाणी कमी असेल तर ते त्या मानाने हलकसं लागतं. शिवाय नारळाला वरतून जर ब्राऊन कलरच्या, चॉकलेटी कलरच्या मार्किंग असतील, लाईन्स असतील किंवा सुकलेल्या लाईन्स असतील तर ते नारळ जुनं असतं. मग असं नारळ पाणी कमी आणि मलई जास्त असलेलं समजायचं आहे. शिवाय भरपूर पाणी असलेल्या नारळाचा बॉटम अगदी स्मूथ असतो. जुने नारळ म्हणजेच त्यात जाड मलई किंवा खोबरं असतं आणि त्याचा बॉटम अगदी खडबडीत असतो, लाईनवाला असतो. भरपूर पाण्याच्या नारळाचा कलर फ्रेश हिरवा, पिवळसर चॉकलेटी किंवा चकचकीत फ्रेश असतो. जाड मलईवाल्या नारळाचा कलर जरासा डल असतो. एखादं शहाळं तुम्ही घेतलं आणि कानाजवळ जर ते वाजवून बघितलं आणि जर पाण्याचा हलण्याचा आवाज जर आला तर असं समजायचं की त्याच्यामध्ये कमी पाणी आहे आणि मलई जास्त आहे. आणि जेव्हा तुम्ही एखादं नारळ कानाजवळ वाजवता त्याचा पाण्याचा हलण्याचा आवाज जर आला नाही तर समजायचं की त्या नारळामध्ये भरपूर पाणी आहे आणि फुल भरलेलं ते पाण्याने आहे, शिवाय मलई त्याच्यामध्ये अगदी कमी आहे. तर महत्वाची बॉटम लाईन म्हणजे जेवढं लांबट आकाराचं मोठं नारळ तुम्ही निवडून घ्याल तेवढं त्याच्यामध्ये मलई जास्त असणार आहे, जाडसर असणार आहे, अगदीच खोबरं निघणार आहे, आणि पाणी म्हणाल तर अगदी 50 ml 100 ml निघणार आहे. आणि त्याच्या विरुद्ध जेवढं नारळ बस्क एकदम गोल्ट तेवढं ते नारळ गोड पाण्याचं अगदी 1/2 लिटर पर्यंत पाणी असणारं निघणार आहे. तेव्हा फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.